महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तब्बल 12 दिवसांनी महायुतीचं सरकार स्थापन झालं. आता राज्याच्या मंत्रिमंडळात कोणाला महत्वाची मंत्रिपदं मिळणार, कोणाकोणाची मंत्री म्हणून वर्णी लागणार, या सर्व चर्चांना सुरुवात झाली. या मंत्रिमंडळाची रचना काय असते, मंत्रिमंडळात कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती मंत्री असू शकतात, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री फरक काय असतो, हे जाणून घेणार आहोत आजच्या या टॉकिंग पॉईंट्समधनं. नमस्कार, मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. राज्यघटनेच्या कलम 163 नुसार राज्यपालांना मदत आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ असते. मंत्रिमंडळाला कॅबिनेट म्हटलं जातं. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसहित विधानसभेतील एकूण सदस्यांच्या 15% अधिक असणार नाही अशी तरतूद राज्यघटनेत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार आहेत, म्हणजेच 288 15% संख्या होते 43. म्हणूनच मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 मंत्री होऊ शकतात. मात्र राज्यातील मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या ही 12 कमी असू शकत नाही. त्यातले किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात असतो. आता आपण मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार यात नक्की काय फरक असतो ते पाहूयात. कॅबिनेट मंत्री हा त्याच्याकडे असलेल्या संबंधित खात्याचा प्रमुख असतो. त्याच्या खात्याशी संबंधित अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्याला असतो. तर राज्यमंत्री हा कॅबिनेट मंत्र्याच्या हाताखाली त्याचा सहाय्यक मंत्री म्हणून काम करत असतो. त्याच्या खात्याशी संबंधित कामामध्ये कॅबिनेट मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी म्हणून राज्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात येते. तर राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्यासारखाच त्याच्या विभागाचा प्रमुख म्हणून काम करत असतो. तसेच कॅबिनेट मंत्र्यासारखेच त्याच्या खात्याशी संबंधित अंतिम निर्णय घेण्याचा अधिकारही त्याला असतो. आता 2024 मंत्रिमंडळाबाबत बोलताना आपल्याला या अगोदरच्या काही मंत्रिमंडळांशी तुलना करावी लागेल. 2014 विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, RPI, आठवले गट यांचं महायुतीचं सरकार स्थापन झालं, ज्याच्या अंतर्गत 43 मंत्रिमंडळात 25 कॅबिनेट तसेच 18 राज्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली, ज्यातील कॅबिनेट व राज्यमंत्री मिळून भाजपला 28, शिवसेनेला 13, रासप व RPI यांना प्रत्येकी 1 मंत्रिपद देण्यात आलं. आता येऊयात आपण 2019 विधानसभा निवडणुकीनंतर स्थापित झालेल्या मंत्रिमंडळाकडे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आलं, ज्यामध्ये 41 मंत्रिमंडळ होते. त्यात 31 कॅबिनेट, 10 राज्यमंत्रीपदांचा समावेश होता. पक्षनिहाय पाहायचं झालंच, शिवसेना 14, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 15 अशी वाटणी करण्यात आली. त्यातच 2022 एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. शिवसेनेचे 40 आमदार आपल्यासोबत घेत भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. ज्यानंतर त्याच पद्धतीने 2023 अजित पवारांनी राष्ट्रवादीमधील आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत बंड केलं आणि तेही महायुती सरकारमध्ये सामील झाले, ज्यामध्ये भाजप, शिंदेगट आणि अजित पवार यांनी प्रत्येकी 9 मंत्रिपदे वाटून घेतली होती. 27 मंत्र्यांचे कॅबिनेट तयार केले. पुढे त्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत राहिल्या, मात्र त्याचा विस्तार नंतर कधी झालाच नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ छोटे आणि मर्यादित राहिले. 2024 आधी जे आमदार मंत्रिपद मिळवण्यासाठी वाट बघत होते त्यांना यंदा तरी हे मंत्रिपद मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला आवर्जून सांगा. तसंच अशा विविध राजकीय विषयांवरील माहिती मिळवण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.